तुमचा आवाज एवढा जास्त येईल ना तेवढा कार्यक्रम एकदम समृद्ध आहे। महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात संतांचा फार मोठा वाटा आहे। महाराष्ट्र हे संतांचं राष्ट्र म्हटलं जातं। या संतांचे अभंग ओव्या खेडोपाडी घराघरात पोहोचले आहेत आणि आपण या महाराष्ट्रात राहतो, आपली संस्कृती रूढी परंपरा हे आपण जोपासत असतो। म्हणूनच आम्ही आमच्या या वार्षिक स्नेहसंमेलनातून महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे। आपल्या वर्षाचे 12 महिने इंग्रजीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत। आत्ताच प्रेक्षकांनी संपूर्ण मराठी महिने बघून दाखवलेले आहेत आणि या मराठी महिन्यामध्ये जे जे सण येतात, जे जे उत्सव येतात, ते उत्सव ते सण या ठिकाणी आपण साजरे केला जातो आणि आपली संस्कृती कशी विकसित होईल हे दाखवण्याचा आम्ही श्री गणेश विद्या मंदिरने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे, संगीत आहे, नाट्य आहे, प्रथमेला मंत्रण आहे, निबंध भाषण कवितेमधून विचाराचं मंथन आहे आणि शाळेचं हे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच तरुणाईचं स्मंदन आहे, तरुणाईचं स्पंदन आहे। नृत्य खुशी का इंतजार है, यहा राधा कृष्ण का प्यार है, आनंद का अनोखा इकरार है, नृत्य सभी कलावं का निहार है। आम्ही गणरायाला विनंती करून कार्यक्रमाची सुरुवात करतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते। स्वच्छ व सुंदर गाव आपले, या गावातील ही छोटी मुले करणे आतुर स्वागत गणरायाचे। कार्यक्रमाची थीम मी सांगितलं की आपले जे मराठी महिने आहेत, या मराठी महिन्यावरती जे सण येतात, या प्रत्येक सणावर आधारित असं नृत्य या ठिकाणी आम्ही सादर करीत आहोत। आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती परंपरा या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत। यानंतर आपल्याकडे हे चैत्र महिन्यातले सण आहेत आणि या चैत्र महिन्यामध्ये येणारा एक चांगला आणि मोठा सण म्हणजे गुढीपाडवा। या गुढीपाडवाच्या सणादिवशी आपणाला माहीत आहे की आपण घरामध्ये कशा पद्धतीनं गुढी उभारतो आणि त्या गुढीची चांगल्या प्रकारे पूजा करतो। या
नक्षीदार काठीवरील रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा उभारुणी मराठमोळ मनाची गुढी साजरी करूया हा गुढीपाडवा, हा गुढीपाडवा। वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा, वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा, आला चैत्र पाडवा। या आठवी आणि नववीच्या ज्या मुली आहेत, हा चैत्र पाडवा याच्यावरती एक नृत्य सादर करीत आहेत, आला आला पाडवा। एकांका जे शाळेचं गॅदरिंग असतं, कॉलेजचं गॅदरिंग हे चालू असतं, पण या गॅदरिंगमध्ये एक मुलगा काय म्हणतो, आम्हाला शिक्षकांनी बोलवलेलं नाही, थोडंसं मान हवा असतो त्याला, आणि शिक्षकांनी बोलवल्याशिवाय मी येणार नाही, मला कितीही नोटीस काढू द्या, कितीही पत्र देऊ द्या, पण जोपर्यंत शिक्षक आमच्याकडे येऊन बोलवत नाही तोपर्यंत मी त्या कार्यक्रमाला जाणार नाही, आणि मी जर नसेल तर तो कार्यक्रम कसा होतोय ते बघायचं, त्या कार्यक्रमाचा पचका करायचा, असं काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, पण बोलावणं आल्याशिवाय नाही। ही एकांकिका या ठिकाणी सादर केली जात आहे सातवीतला ओम। एक पात्री नाटक करणार आहे, हे नाटक शिवाकर यांनी 1922 साली बसवलेलं होतं। बाहेर नको जा रे तू, पुढे मी येतो। अरे चा...